किल्ले रायगडावरील शिवसमाधी समोर पिंडदान। कोण करते हे अघोरी कृत्य, शिवप्रेमींमध्ये संताप। अघोरी कृत्य करणाऱ्यांचं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा। कोकणकडा मित्रमंडळ आणि शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने कारवाईची मागणी। काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। एकीकडे छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत असतानाच किल्ले रायगडावर शिवछत्रपतींच्या समाधीसमोर एक अघोरी कृत्य होत असल्याचे निदर्शनास आले। छत्रपतींच्या समाधीसमोर काही लोक पिंडदान करत असल्याचे समोर आले आणि पिंडदान करणाऱ्या व्यक्तींना उपस्थितांनी चांगलेच धारेवर धरल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला असून हे अघोरी कृत्य गेली कित्येक वर्ष होत असल्याचे देखील समजत आहे। त्यामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडावर कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असल्यास पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते। मग हे अघोरी कृत्य छत्रपतींच्या समाधीस्थळावर कोणाच्या परवानगीने करण्यात आला असा सवाल करत शिवराज्याभिषेक सोहळा समिती आणि कोकणकडा मित्रमंडळाच्या वतीने घटनेचा निषेध करण्यात आला असून संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाचं अघोरी कृत्य करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रायगडावर जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राज्याभिषेक सोहळा जर करायचा झाला तर पुरातत्व खात्याकडनं आम्हाला 5-5, 6-6 परवानगी घ्यायला लागतात। त्या घेऊन सुद्धा त्या आम्हाला त्यांच्या कार्य चौकटीमध्ये बसून कार्यक्रम करावा लागतो आणि जो कालचा जो हा प्रकार घडला समाधीजवळ त्या समाधीजवळ छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ पोलीस प्रशासन असेल, पुरातत्व विभाग असेल आणि सिक्युरिटी गार्ड असेल, 24 तासांचे पहारे असतात म्हणजे 24 ड्युटी असतात, या सगळ्या असतात देखील आणखी प्रकार घडलाच कसा या त्या कार्यक्रम घडला त्यावेळी जे कोण अधिकारी असतील किंवा ते पुरातत्व अधिकारी कोण असतील किंवा तिथे कोण कर्मचारी असतील त्यांची सगळ्यांची कठोर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांची यांच्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी ह्या ह्याच्या मागता असेल त्याला कठोरने कठोर शिक्षा झाली पाहिजे। काल 24 तारीख काल शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक काल रायगडावर साजरा करण्यात आला। त्याच टायमाला दुपारी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जवळपास हा तिथे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम झाला। मुळात श्राद्ध घालण्यात हे संकल्पना मत चुकीची असून त्याचा आम्हाला सत्य विरोध आहे, हे याही पद्धतच चुकीची आहे। त्यामुळे जो काही कार्यक्रम झाला तो उद्या रायगडावरती समजा समाधीला किंवा मेघडंबरीला हार घालायचा म्हटलं तरी पुरातत्व खात्याचे कर्मचारी अडवतात। मग एवढा मोठा श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम हा कायम विरोधात होत असताना सुद्धा हा गडावरती काय यावर्षी पण घालण्यात आला त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही अशी आमची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।